मन मंदिरा गजर भक्तीचा। साध्या साध्या गोष्टीमध्ये माणसाचा कर्तेपणा जागा होतो, फालतू गोष्ट असू दे, त्याच्यामध्ये मी केलं का तू केलं याच्यामध्ये चढावड असते माणसाची। घर असू दे, दार असू दे, ऑफिस असू दे, चार पाच बायका निवड करण्याकरता जाऊ देत साडी, एखाद्याने सांगितले आणि सगळ्याला पसंत, मी सांगितले म्हणून ती घेतली असं म्हणेल ती। लग्न ठरलंय, सूट घ्यायला गेला, त्याला काय अक्कल होती, त्याच्या बाने कधी सूट वापरलाय, मी सांगितलं आणि त्यांनी घेतलं, कळलं का तुम्हाला? म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला आपलं अस्तित्व दाखवून द्यावं लागतं। अस्तित्व दाखवण्याची आवश्यकता पडू नये, इतकं कमजोर असू नये। दिवा लागल्यानंतर दिव्याला म्हणावं लागत नाही की मी प्रकाश आहे, त्याच्या उजेडातच आपण प्रकाश निघतो। प्रकाशाला जर सांगायची पाळी आली की मी प्रकाश आहे तर तो अंधार आहे। तसं माणसाच्या ठिकाणी एक अहम कर्तृत्वाची एक सुप्त, काही चुकीचं नाही आहे। कुणी म्हणाल तर मी काय हे काय चुकीचं आहे का, आम्ही कुठे धरतो आहे येतं नाही, मान्य आहे, येत आहे। आता मला पडसं झालं आहे, 7-8 दिवस झालं, अजून कमी होतं आहे, पुन्हा जास्ती वाढतो आहे। आता काय मी मुद्दाम पडसं अंगावर घेऊन घेतलं आलं, कसं आलं? हवेतून आलं। हवेत कसं आलं? ज्याला हवं होतं त्याच्याकडून आलं। नाही का, माझं बोलणं समजत असलं पाहिजे आपल्याला। जो विश्वाचा नियंता आहे का हा प्रश्नचिन्ह त्याच्या पुढे असू शकत नाही। का रोगराई येते, का माणसं मरतात, ह्याला उत्तर नाही। ही जीवन घटना आहे। रस्त्याच्या डाव्या हाताने गाडी चालवली पाहिजे हा भारतातला नियम आहे। अमेरिकेमध्ये नेमकं त्याच्या उलट आहे, उजव्या हाताने गाडी चालवायची। म्हणून अमेरिकन गाड्याला स्टिअरिंग सुद्धा डाव्या हाताला असतं, आपलं उजव्या हाताला असतं। त्यांच्याकडे करंट, आपल्याकडे AC आहे, ते त्यांच्याकडे DC आहे। आपण खाली ओढल्यानंतर लाईट लागतं, त्यांच्याकडे वर केल्यानंतर लाईट लागतं, म्हणजे ते वर गेल्यानंतर लाईट लागते। आता या सगळ्या प्रश्नाला तुम्हाला जर उत्तर पाहिजे असेल तर माझ्याकडे काही उत्तर नाही आला। का? नो आन्सर। 32 वर्ष बाबा महाराजांची प्रवचनं का दगडूशेठ हलवाई गणपती चालणी चालून ठेवली, त्यांच्याकडे उत्तर नाही आणि माझ्याकडे उत्तर नाही। एकच उत्तर, पांडुरंगाची आणि गणपती बाप्पाची ज्याच्या कृपेने चाललंय त्याची इच्छा, माझी नाही, त्यांची नाही, तुमची नाही, कोणाची। अवय बघा, माझी मला 32 वर्ष जगवलं म्हणून प्रवचन ना, अखंड सौभाग्यवतीसारखा अखंड आमंत्रण आहे, पण मला आयुष्य पाहिजे ना। ते त्याने तेवढं दिलं म्हणून घडलं, म्हणून मी मुकाय। सारांश कळला का अध्यायाचा? मी मुकाय। जरी बोलल्यासारखं वाटलं, जरी मी प्रवचन करतो असं जरी लौकिक जीवनातून प्रकट झालेलं दिसलं, तरी करून घेणारा त्याच्या मागे, आणि हे प्रवचनापुरतं नसावं, हे विचार सतत त्याची जाणीव क्षणक्षणाला असावी, तेव्हाच आपल्यातला परमार्थ सुरू झाला। क्षणक्षणाला जाणीव पाहिजे की करून घेणारा तो आहे, सुचवणारा तो आहे, बोलवणारा तो आहे, ऐकवणारा तो आहे,
हे सर्व त्याच्या सत्तेने घडतंय हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुमचं मौन असेल. बाई सगळं घरादारातलं बघते पण मौन असतं तिचं. मुद्द्याचं विचारलं गेले ती म्हणते मला विचारू नका, त्यांना विचारा. आवड म्हणाले करून घेताय तुम्हीच ना. नाही म्हणले, मी जरी करून घेतले तरी त्यांनी हो म्हटल्याशिवाय मी करत नाही. माझं मौनच आहे, माझं मौनच आहे. तसं या ठिकाणी अमृतानुभवाचा समारोप करत असताना महाराज म्हणाले, या लागी परिसाची कसवटी, जव नाही तव चिवानी भेदी. परिसाची कसवटी लागली नाही तिथपर्यंत 99 का 98 का 97 हे सांगता येत नाही. तसं या ठिकाणी स्वरूप नहोनी विलक्षण, वाणी वेदे जे वाचा रमण. केवळ अक्षराचे उच्चारण वाढले जे स्वरूप नहोनी विलक्षण न असताना सुद्धा आहे. आहे म्हणजे काय? नाही म्हणून आहे का? नाही, आहेच आहे म्हणून आहे, नाही म्हणून आहे नाही. काय आहे म्हणून आहे, नाही म्हणून आहे नाही. नाही म्हणून आहे कसा सांगू का? कामाला गेलाय पुरुष. बरं का? तितकत कोणीतरी आलं, वाम काम काय हे करायचं आहे, मी सुतार आहे, त्याने फर्निचर करण्याकरता बोलो. वाय बघा, मला काही माहिती नाही, त्यांना येऊ द्या, ते घरात आल्यानंतर या. माझं म्हणणं कळलं का? म्हणजे तो घरात नाही पण त्याच्या आज्ञेशिवाय काही होत नाही. या नामे नाही आणि आहे, आणि आहे म्हटल्यानंतर आहेच. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, स्वरूप नहोनी विलक्षण. नहोनी तुमच्यातला परमात्मा तुम्हाला दिसतो का? पण न होणी विलक्षण. हात हलतोय विलक्षण. माझं म्हणणं कळलं का? जसं बोलणं तसा हात हलतो, विलक्षण. काय शब्द जसा उच्चारला पाहिजे तसा आवाज त्या दृष्टिकोनातून आतून प्रकट होतो, विलक्षण. कोणाला रागवायचं असेल तर काही बटन दाबता का? काळीपासमध्ये कारण रागवायचं आहे, आता ओरडायचं आहे. रागवायच्या वेळेला बरोबर तो आवाज येतो, विलक्षण. कुचक बोलायच्या वेळेला बरोबर कुचकट आवाज येतो, विलक्षण. माझं बोलणं कळलं का? आदरयुक्त असेल तेव्हा शब्द सुद्धा तसा, विलक्षण. या हो, या तुमचे पाय आमच्या घराला लागले, फार बरं झालं. या 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 की आपली पाय धूळ आमच्या घराला लागलं बा. हे काही चांगलेपणाचं लक्षण आहे का? शब्द तेच आहेत पण त्या आवाजातून जे चढउतार त्यावेळेला प्रकट होतात ते विलक्षण आहेत. शांडलाय ठेव. नाही काय झालं तुम्हाला? ठेव सांगितलं ना. शांडला सो ठेव ठेव. जणू काही फार मोठी ठेव आणून दिली. अर्थ कळला का? त्या आवाजाला काही सूचना द्यावी लागत नाही की असा बाहेर पड. त्या त्या वेळेला तो आवाज तसा बरोबर बाहेर पडतो, हे विलक्षण नाही का? तसं या ठिकाणी महाराज म्हणाले, स्वरूप नहोणी विलक्षण, वाणी भेदे. आता वाणीचा जो भेद आहे ते वाचा रमण म्हणजे त्याचा विलास आहे. हे जे काय बोलण्यातलं चढ उतार सांगणं ह्या काय आहे?
हां विलास आहे त्यातला, याच्यापेक्षा दुसरं काही हां वाणीचा सुद्धा विलास फार आहे, वाणीचा विलास म्हणजे सरस्वतीचा विलास आहे तो. आपण म्हणतो ना एखाद्याच्या मुखात काय हो वा सरस्वती आहे, मग तो शब्द जेव्हा त्या पद्धतीने प्रकट होतो तेव्हा तो शब्द परिणामकारक होतो. म्हणून अमृतानुभवामध्ये वाणीतून जे वाचारंभण म्हणजे वाणीचा विलास प्रकट झाला तो संपूर्ण सद्गुरूची कृपा आहे. अगा अक्षर स्वगर्भा भेटली म्हणून आकार अवघी मिळाली, ते सहजच म्हणून गेली शब्दाची व्याप्ती. ज्या अक्षरातून अक्षर बाहेर पडली ती तिथे गेली म्हणजे मोडून गेली ना, शिल्लक राहिली का? वरचा दृष्टांत दिलाय, पाणी सागराला मिळाल्यानंतर सागरच झालं. त्यांना काय सांगायचं आहे, तसा अमृतानुभव ऐकण्याच्या शेवटी अमृतानुभव रूप व्हा, निराळे राहू नका. तुमचं कर्तृत्व ज्ञातृत्व अहंकार सगळ्या बाजूला काढून ठेवा, त्याच्याशी एकरूप व्हा. एक लक्षात घ्या, एकरूपता ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे जीवनामध्ये. कोणचंही कर्म करत असताना, पोळी करताना, स्वयंपाक करताना, भाजी करताना, काम करताना, गाडी चालवताना, बरं का, एकरूपता असेल तर ते सगळं नीट. आता आम्ही प्रवास काय म्हणतो आयुष्यभर 365 दिवस, ड्रायव्हर जर मध्ये तू मध्ये बोलायचं नाही, तू तिकडे बघण चालू गाडी पुढे बघ, तुझं लक्षाचं विकेंद्रीकरण होऊन देऊ नकोस, तू पुढे बघ. कारण जरा जर लक्ष चुकलं तर संपला. ॲक्सिडेंट काय 2 तासांनी होतात का ठरवून? फ्लेक सेकंड केव्हा येतन, केव्हा धडकतन, केव्हा मारतात ते त्यांनाही कळलं नाही. काही काही तर अशी मारतात, गाडी धडकली हे सुद्धा त्याला कळलं नाही, ते धडकायच्या अगोदरच वर गेलं. किती आश्चर्य आहे, फ्लेक सेकंड म्हणजे असा तो क्षण येतो ना येतो तितक्यात खलास. म्हणून महाराज म्हणतायत, अरे ती अक्षर प्रगट झाली आहे तिथे संपली ना, तरी वर्ण भेदे विन निखळ आकारच तो जाण, तो मोडो निराईला कुण ओंकाराची. वर्ण भेद म्हणजे जातीभेद हा जसा वर्णभेद आहे तसं ओंकाराच्या ठिकाणी वर्ण आहे, अ उ आणि म हे त्याच्यातले वर्ण आहेत. अकार उकार मकार काय नामे ओंकार, अकार उकार आणि मकार. म्हणून गणपती कशात बसवलाय, असा 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 असा, अकार उकार मकार. मग काय म्हणाले इथे, की ना तरी वर्णभेदेवीनं निखाळू आकारची जाण. आता आकार उकार म्हटल्यानंतर ओंकार झाला का, हे त्याच्यातलं भाग दाखवले, पण तो निखळ ओंकारच आहे, ओमच आहे. मी मागेही आपल्याला सांगितलं होतं की ओंकाराचा तसा उच्चार करायची आवश्यकता नाही, त्या त्या पद्धतीने केलं की होतं. मागे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी ऐकलेलं आहे, तरी पण पुन्हा सांगतो म्हणजे पुन्हा लक्षात येईल. आता हे बघा, आपण बोलताना माझे ओठ हलताय, सगळं करताय, इथे काही करायचं नाही, नुसतं असं करा, हो तोंडाचा चंबू केला, आवाज फुकला आणि मिटल्याबरोबर मग निर्माण झाला, ओम. मग म्हटला का मी, म्हटला का? नाही. ओम आकार उकार मकार करती हा विचार, परी विठ्ठला परंपार न कळे रया. आता ओंकार ज्या स्वरूपातून प्रकट झालाय, बर का, ओंकाराची कुशी अक्षरे होती अ उ मकार एसी,
ती उपजत वेदीसी उठली तिणी. वेद निर्माण झाले तेव्हा पहिला अक्षर जे बाहेर पडलं ते ओम, म्हणून त्याला अक्षर ब्रह्म म्हणतात. पण ते अक्षर ब्रह्म पूर्ण ब्रह्मातून बाहेर पडलं. ऐकून घ्या होई, ओंकार ब्रह्म पूर्ण मान्य, पण त्यासी प्रकाशित से चैतन्य घन. त्या ओंकाराला चैतन्य घन प्रकाशित करतो. बाबा महाराजांची प्रवचनं जोरात चालू आहेत. सातारकर बाबा महाराजांची फर्स्ट क्लास प्रवचनं आम्ही कितीक वर्ष ऐकतोय. मन मंदिरा गजर भक्तीचा.